करंटक देखील पाहायला मिळत आहेत. हा प्रकार बॉल पूल करण्याचा टॅप शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा लांबवरचा प्रहास प्रवास आणि बॉलचा आला इथे पहिला अति सुंदर अति वेग कंट्रोल नियंत्रण योग्य लाईन वरती टप्पा आणि तिथून मात्र डॉट बॉलचे होते सांगतात. तीन तीन षटकांचा मॅच पाय झटपट खेळावं लागतं, करावे लागतं कष्ट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच रिदम मध्ये त्याच टप्प्यामध्ये बॉल टाकलाय आणि पुन्हा एकदा आलाय हा बॉल डॉट. अगदी फोटो कॉफी काढावी की काय, अगदी झेरॉक्स केलाय की काय, ऍक्शन रिप्लाय दाखवला की काय या बॉल वरती, तेच आपण पाहू शकाल या बॉलच्या पाठीमागे घडलंय. पुन्हा एकदा आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर वाढत जातील, कारण का प्रथम बॅटिंग करायची आहे. 40-45 मागच्या मॅच मध्ये 47 धावा कुठल्या होत्या वेळापूर टीमला आणि शेवटच्या बॉल परत मॅच गेली. ओ हो समोरच्या दिशेने बॉल आलाय, बॉल थकलाय थांबलाय, अर गटर रे बाबा सावकाश, अर देवा. 1-2 मध्ये काय जबरदस्त काय दिसते पळापळ, इकडून हा पळाला तिकडून तो पळाला, बॉल थांबला होता थांबला होता थकला होता, काही घाई करायची गरज नव्हती. बघा गटर रे आज कोण कसा आला असेल माहित नाही बाबा आम्हाला, काय आज सर्वांना एन्जॉय, आज एन्जॉय तुम्ही करा क्रिकेट. पावसाळ्या क्रिकेट म्हटलं तर एक एन्जॉय म्हणून आपण क्रिकेट हा खेळ करत असतो, प्रत्येकाने एन्जॉय केलं पाहिजे. आणि खरं तर आज गटरचा दिवस आहे, आज सर्वांना माफ आहे. काशीनंदाचा सकपाळ माफ आहे ना सर्वांना, आज माफ आहे, क्षमा आहे. आज काही करू शकता तुम्ही, परंतु आपलं शरीर जपा. बिंदास डाय मारा, तुम्ही माहिती आहे पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस आहे, पाणी आहे आणि पायामधून पाय नक्कीच या पाय घसरतो आपला पाण्यामध्ये आणि तेच पाहायला मिळेल. दोन धाबा इथे पूर्ण. ओहो आडव्या बॅटनं वा सुरेख बॉलिंग, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. तिथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय, ह्या बॉल वरती पाहिलं तर वेग भन्नाट होता आणि बॉल चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळते आणि आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. विकेटच्या शोधामध्ये आहेत परंतु विकेट मिळत नाहीये आणि फक्त धावा झाले त्या 3 धावा फरक पडणार नाहीये. जी गोलंदाजी टीम करते खरं तर मांगर टीम अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी केली आहे खरं तर कार्तिकने. सुरेश सकपाळ सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबून ठेवलंय 3 धावा आतापर्यंत. ओ हो थांबणार कधी, कुठपर्यंत थांबणार, बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, चाबूक परफेक्ट शॉट आलाय तो हा दमदार सुरेख सकपालच्या बॅट मधनं. सूर्या भाई षटकार, काय फटका खेळलाय यार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉल हॅप ट्रॅकर होता अगदी मिडल ऑफ द बॅट. बॅटची स्पीड पहा, बॅटचा वेग पाहिला. ओ हो बुंद्यात टाकला होता खोदून काढलाय, त्या दिशेला बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक सुरेश सकपालच्या बॅट मनालाय आणखीन एक येते दर्जात्मक कलात्मक षटकार. का बॅटिंग केले यार, जिथे 4 बॉल 3 धावा होत्या आता 6 बॉल एकूण झाले त्या 15 धावा. पहिला बॅकफुट वरती होता सुरेश सकपाळ, परंतु आता त्याला रिदम सापडला. जसा पहिला बॉल षटकार गेला दुसऱ्या बॉल वरती देखील आक्रमण केलं. प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाजावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये 30 षटकांच्या मॅच असल्यानंतर प्रत्येक जण आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो. 4 बॉल मध्ये प्रयत्न केला, गोलंदाजीची वाबा ठरली होती 4 बॉल मध्ये, परंतु 2 बॉल मध्ये कम बॅक केलं सिद्ध केलं. प्रसिद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि तेच सिद्ध करत असताना सुरेश सकपाळ आपण पाहतो नो स्ट्राईक एंडला आणि त्याच्या बॅटमधनं धाबा आल्या. 6 बॉल मध्ये 15 धाबा आणि प्रथमच स्ट्राईक एंडला ओमकार आणि बॉलिंग ट्रॅक वरती साहिल जाधव. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय खरोखर अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर ज्या पद्धतीनं काशीनाथदादा सकपाळ यांनी जे आयोजन नियोजन केलंय संपूर्ण टीमनं केलंय खरं तर एकत्रित फुल टॉस, फुल टॉस ला फुल टोल केलाय, परंतु मिळेल ओ माय गॉड षटकार असं वाटलं होते की कदाचित ही एक धाव मिळू शकते, परंतु काय जबरदस्त फुलटोचा समाचार घेतला आणि तदनंतर उडवलेला बॉल सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे मी म्हणेन जशी आता खरं तर हॅट्रिक झाले ओव्हर हॅट्रिक, कारण का मागील 2 बॉलमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि आता ओमकारच्या बॅटमधनं धाबा आतापर्यंत झटपट गती वाढवली जाते. 21 धाबा स्कोरकार्डवरती, पुन्हा एकदा फुल टॉस, गोलंदाज घाबरलाय की काय, आता दडपण आहे घाबरलाय. व्हाईट बॉल आणि त्याच्यामध्ये एक धाव ऍड, अशा 2 धावा ऍड करतील. आता 2 फलंदाज पाहू शकाल तुम्ही एकमेकांसोबत काही गोष्टी करतायत चर्चा करतायत,
काळमंत्र काय दिला असेल, कानाजवळ अगदी गेले, थुंको नकोस रे राजा, थुंकायचं नाही आहे कानामध्ये, विचारपूर्वक तुम्हाला विचार करावे लागतात. आणि तेच सांगितलंय सुरेशने, चांगले बॅटिंग दोन्ही फलंदाज करत आहेत, चांगले आता फॉर्ममध्ये दोन्ही पण आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, गटारे करून आला असेल, बॉल सारखा सारखा सुटतोय, हे चांगला गोलंदाज आहे हा, कित्येक वेळा त्याला आम्ही पाहिलंय, परंतु गटारीचा दिवस आहे, बॉल सुटला जातोय. आज गटारी आहे, आज बेकार काम आहे, हा गटारीचाच परिणाम आहे, लगातारचे तीन बॉल अगदी फुल टॉस टाकलेत, तीन बॉल फुल टॉस. आतापर्यंत धावांची गती आपण पाहतोय, ते 1.25 धावा 1.1 चा, इथे चार बॉल संपले होते तेव्हा 3 धावा होत्या, परंतु मागील 3 बॉल मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस, आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये. काय फुल टॉस फुल टॉस, ही खरी तर मेजवानी होती फलंदाजाला, हे खरं तिकीट असतं यार षटकार चौकार मारण्याचं, परंतु ही मेजवानी वाया जाते. कोणत्याही दिशेला तुम्ही खेळू असल्याच्या शकता, हा फटका स्वतःवरती नाराज असेल, हसलाय फलंदाज स्ट्राईक यांचा ओंकार, परंतु चांगला खेळ, एक सिंगल मिळते, एक सिंगल आता जोडली जाते. पुन्हा एकदा फुल टॉस, लॉफ केलाय, परंतु अलिशोड नाहीये तितकस, ओ माय गॉड, पाहू शकाल हे गटारीचा परिणाम आहे, बॉल अगदी तुम्हाला बाउंड्री लगेच पकडायचा होता, परंतु बॉल नो बॉल. अरे ए राजा, माझ्या श्वना माझ्या पप्पू, जोरात जोरात, तिला काल मंत्र दिलाय, कर काहीतरी, एखादा टप्पा टाक राजा, बघू दे टप्पा, त्या कटप्पाला आणायचा आता, बेकार काम आहे, टप्पा पडत नाहीये. तिथे चार धावा, क्षेत्र शकाजी थोडे चुलबुल, थोडेसे ते पुढे आले, साईडला झाले, थोडंसं बॉलने वळण घेतलं, डीप मिड विकेटमध्ये मिळाला चार धावा. आत्तापर्यंत धावा स्कोडगार्डवरती आपण पाहतोय ते 31 धावा, सध्या खेळ शांत घातलाय, जबरदस्त पहिलं षटक आपण पाहिलं, दोन बॉलवरती आक्रमण केलं, तदनंतर धावाची जी रेस्ट लागली, आता धावा वाढल्या जात आहेत यार. पुन्हा एकदा ब्लॉकांचा बॉल, टप्पा पडलाय आणि टप्पा योग्य दिशेने पडलाय, पुन्हा एकदा नो बॉल. हा दिवस मला वाटत खराब आहे की काय, कसला नो बॉल, फेकेजा आता रे देवा, घ्या दगड घ्या दगड घ्या. बेकार काम आहे सगळं, फुल टॉस एक टाकला होता तो पण फेकला गेला, म्हणजे फेकेचा नो बॉल दिलाय, जिथे धावा मिळतील या बॉल वरती 9-1 आणि पॅनल 3 पॅनलाइज 3 आणि एक दल सिंगल 5 धाबा अशा या बॉल वरती काढलेल्या आहेत. एकदा थोडस गोलंदाजावरती थोडा कॅमेरा करा कॅमेरामॅन, नाही खरंच ज्या पद्धतीनं आपण पाहतोय कित्येक वेळा चांगली त्याने बॉलिंग टाकली, परंतु कधी कधी यार दिवस खराब असतो, कधी कधी आपली लाईन लेन रिदम हा चुकला जातो, परंतु खूप चांगला त्याचा हा बॉल होता, तो प्रयत्न चांगला केला होता, परंतु पण नेक्स्ट बॉलर तिथे तयार होतोय. टप्पा पडला, माय गॉड, एक्स्ट्रा कव्हर, डिपेस्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, उंच भरारी घेतली, बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे, सुरेश सकपाल सेट ऑन फायर, इट इज एस बँक मॅक्सिमम चरण. नो बॉलचा बॉल होता, फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिटचा बॉल वरती गतीमध्ये परिवर्तन होतं, गती अगदी कमी होती आणि सहज हा बॉल टॅप शॉट खेळलाय, उडवला गेला बॅडमिंटन शॉट आणि तिथून मात्र 7 धावा मिळल्या. आतापर्यंत धाबा झाल्यात स्कोडगार्ड वरती त्या 42 धाबा. आम्ही एक रेणुशीची आणि सोनाटची मॅच पाहिली होती आणि सोनाट टीमनं फक्त धावा जमवले होते त्या पहिल्या मॅचमध्ये 10 धाबा. बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, इथून पुढे तुम्हाला रोखावं लागेल. चांगला बॉल अगदी शरीरापासून दूर ठेवला, थोडेसे फ्रंट फुट बॅक फुट या सर्व्या काही गोष्टी संपन्न होत असताना अलाय तो डॉट बॉल. आता डॉट बॉलची होती सांगता होती, टप्पा शोधला गेलाय गोलंदाजाने, टप्पा तुम्हाला शोधावा लागतो, त्या लाईन लेंथ रिदम टप्पा शोधला तुम्ही चांगली फाईट करू शकता, परंतु हा बॉल पाहू शकाल तुम्ही बेधडक अलाय सुरेश सकपालच्या बॅट मधनं, हा एक आलाय अजून एक कडक 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 बॅटिंग करतोय, हा पण गटारी करून आला असेल, हा मटणाची पॉवर असेल कदाचित, जबरदस्त बॅटिंग करतोय, हाडं मोडलेत अगदी बकऱ्याची, चाप खाल्लं असतील, चाप्यामध्ये ताकद असते. आणखीन एक
आणखीन एक आलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल त्याच्या अभागाच्या बाहेर. सुरेश सकपासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सोनट टीम कडनं. अप्रतिम बॅटिंग, प्रत्येक बॉल वरती मारण करतोय. पहिला बॅकफुट वरती होता परंतु आता फ्रंट फुटल्याहून चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक षटकार टीमची टोटल आपण पाहतोय. त्या धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 54 धावा. दुसरा षटकाचा स्पेल मैदानामध्ये संपलाय आणि 54 धावा काय जबरदस्त. म्हणजे मागील 8 बॉल मध्ये धावा आल्या ते 49 धावा. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग हे क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील नोंद केली जाईल. कारण का 8 बॉल मध्ये 50 धावा जिथे 4 बॉल मध्ये 3 धावा होते 51 धावा जमवल्या गेल्या. शेवटचं षटक आहे, हाणामारचं षटक आहे. हाणामारे तर सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी सेट ऑन फायर, दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीनं या रिमझिम पावसामध्ये ते बॅटिंग करतायत. पाऊस थोडा थांबलाय आणि त्याचाच मोहबदला बॅटिंग करणाऱ्या टीम सोनार टीमला मिळतोय. इथे कमबॅक करावा लागेल, विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, ते जाणं विणावं लागेल, जाऊंग जाळं योग्य त्या दिशेला रचावं लागेल. तो प्रयत्न होईल का बॉलिंग ट्रॅकवरती असताना. सतीशला आपण पाहतोय धाबा आतापर्यंत स्कोडगडवरती 54 धाबा. ओंकारला पाहतोय, ओ हो चांगला बॉल रिलीज केला, वेग कमी होता, बॉल थोडासा टर्न झाला, एक सिंगल मिळतीय आणि एकाच थायूवरती दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत समाधान मानावं लागते. खरोतर या प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलंय ते आदरणीय किसन दादा भगवान मोरे यांच्या माध्यमातून प्रोफायटर अमृता बिल्डिंग्स मटेरियल सप्लायर. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जी किरणजी दादा शिंदे संघमालक नायरा ओमकार के एस के सदस्य. इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल मिळतीय. दुसऱ्या धाव्याचं जोखीम घेतलंय आणि बघता बघता दोन धावा पूर्ण केल्या. तिथे बॉल पाहू शकाल गेलाय बॉर्डर लाईनच्या दिशेत आणि मिळतील एक सिंगल. म्हणजे अशा प्रकारे 3 धावा मिळतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने परंतु इथून मात्र 3 धावा मिळायला गेल्यात. 58 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जमवल्या गेल्यात. फाईट जबरदस्त होती या मॅच मध्ये आणि चांगली बॅटिंग. एकही विकेट नाहीये, विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेट घ्यावा लागतील योग्य त्या दिशेवरती. टप्पा लाईन लेन या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात परंतु पाणी फिरलंय. बॅटिंग जबरदस्त केली दोन्ही फलंदाजांनी. लेग स्टंपच्या बाहेर गाईडलाईनच्या अतिरिक्त धाव सिंगल मिळेल. सिंगल मिळते कारण का चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतोय. हाणामारचं षटक आहे आणि व्हाईट बॉल हा दबाव दडपण आपण पाहतोय. कारण का समोर दहशत सुरेश सकपाळचे आपण पाहिलं बॅटचे अतली कडा आणि तिथून मात्र एक धाव तिथे मिळते बॅटिंग करणाऱ्या टीम सोनार संघाला. सिंगल 60 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. सुस्थितीमध्ये आपण पाहतोय टीम सोनार संघ. प्रथम टॉस जिंकला होता टीम मांगर टीमने. प्रथमतः फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंग घेतल्यानंतर ही स्थिती आपण पाहतोय. कारण का बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावा झाले स्कोर कार्ड वरती 60 धावा. येणारे बॉल आहे 4 बॉल मध्ये किती धावेंचा टार्गेट या मॅच मध्ये सेट केला जाईल. ओ हो ओ माय गॉड, पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईन क्रॉस आलाय तो अजून एक धमाका. सुरेश सकपाल ऑन फायर. इट इज एस पॅक मॅक्सिमम. दे धक्का ले छक्का लाईन से भटके तो पडेंगे फटके आलाय तो षटकार. 66 धावा तब्बल. प्रथम बॅटिंग करत असताना 3 बॉलचा उर्वीय खेळ बाकी आहे आणि काय बॅटिंग केली आहे. सध्या सुरेश सकपाळ खेळतोय. तेरा बॉल 43 धाव्यांचं योगदान. आतापर्यंत फक्त 7 धाव्यांची आवश्यकता. यानंतर होणारी मॅच आहे. ओ हो हो पुन्हा एकदा उडवलाय बॉलची झाली एक गोटी आणि बॉलने गाठली आहे सीमापार. वा आता एकच धावेची गरज आहे यार. सूर्या भाई काय कमालीची बॅटिंग केली आहे, काय स्ट्रोक खेळला यार या मॅच मध्ये. अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाला सलो की पलो करून टाकले. गोलंदाज पुन्हा एकदा ट्राय करतो. एक धावेची आवश्यकता आहे 50 साठी. आणखी आता न केला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमध्ये सुरेख सकपाळ हे वादल गुणगुणले एक वाद्य खेळी केले त्यांनी. जबरदस्त बॅटिंग
इथे काय होईल, इथे काय घडेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये वादळ आलं मैदानामध्ये, गुंगरलं हे वादळ आणि फलंदाज कदाचित तिथे बाद झालाय, परंतु अप्रतिम बॅटिंग केली या मॅच मध्ये. चला यानंतर जी होणारी मॅच गावडुशी आणि रुळे वैभव रुळे दोन्ही टीमचे यायचे कॅप्टन्स. नेक्स्ट मॅच आपली आहे गावडुशी आणि रुळे टीम्स. केसीसी गावडे, केसीसी गावडुशी, गावडुशी ना, केसीसी गावडुशी आणि त्याचबरोबर रुळे वैभव रुळे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण टॉस साठी यावं या टॉस का बॉस मध्ये. खरं तर आम्ही रबर बॉल मध्ये कशीना दादा कधी टॉस का बॉस पाहत नाहीये, परंतु आज आम्हाला या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. ट्रॉफ्या बघितल्या, 11 ट्रॉफ्या आहेत, खूप छान वाटलं या ट्रॉफ्या पाहून. कारण का रबर बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त अशा कोणी ट्रॉफ्या पाहायला मिळत नाहीयेत. खरं तर ही आपली कशीना दादा संपूर्ण आपली आपली आणि खरं तर आपल्या या संपूर्ण कमिटीची ही खरं तर मेहनत आहे, आणि त्या मेहनतीचं फल कधी गोड असतं. झाल्यात त्या धावा अगदी प्रथम बॅटिंग करत असताना एकूण 74 धावा आणि 75 धावांचं टार्गेट आणि वैयक्तिक खेळ आहे सुरेख सकपाळ. 51 धावा, नो डाऊट 51 धावा, 15 बॉलचा स्पेल खेळला, जबरदस्त अफलातून त्याच्यामध्ये 7 षटकारची आतिषबाजी केली या मॅचमध्ये. कमालीची यार बॅटिंग. आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक हे सुरेश सकपाळच्या नावावरती राहिलंय. आयोजन नियोजनमध्ये कोणतीही कमी नाही आहे, कोणतीही कंजूसी केले नाही आहे. मगाशी सांगितलं आमचे परम मित्र तुषारजी जांभले, कोणतीही काट कसर नाही आहे. आयोजनमध्ये एक नंबर आयोजन आपण पाहतोय आणि 75 धावा जमवायच्या आहेत. समोर आपण पाहिलं तर मांगर टीमला कशा पद्धतीने जमवतील, परंतु चला गावडुसी टीम आणि रुळे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यावं. हॅलो चेक, हॅलो, थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, व्हॉइस ऑफ मालदेव पश्चिम महाराष्ट्र, उमेशजी सावंत सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जेथे मात्र दोन संघांच्या माध्यमातून केला जाईल टॉस. रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडोशी केसीसी द्वितीय फेरीची मॅच आहे आणि द्वितीय फेरीच्या मॅचचा टॉससाठी आपण विनंती करूया. राजेंद्र मोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. स्पर्धा खूप चांगली आहे. खरं तर मी सातत्याने चर्चा केली की KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष काशीनाथदादा सकपाळ साहेब यांची ही स्पर्धा कोणत्याही प्रकारची काटपसर नाही आहे. आणि इथे मात्र कॉल आला होता, रुळेने छापा हा कॉल केला होता, टॉस जिंकलेला आहे रुळे टीमने. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग, फिल्डिंग करणार आहात. समोरच्या टीमने देखील एक सामना जिंकलाय, तुम्ही देखील एक सामना जिंकलेला आहे. कशा प्रकारची रणरीती असेल या मॅचमध्ये? समोरची टीम बघायला गेलं तर सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. आमच्या टीम बघायला गेलं तर आमच्याकडे आता ऑलमोस्ट अर्धे प्लेयर रिटायर झालेत रबरला, कारण ते नाही खेळणार आहेत. म्हणजे काही कारण असतील. समोरची टीम यंग आहे, चांगली टीम आहे सध्या फॉर्ममध्ये, त्यामुळे आम्ही ट्राय करू की आमची बेस जायला आणि थोड्या कमी धावांमध्ये 30-35 ठेवायला ट्राय करू. नक्कीच, या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तुमच्या मॅचमध्ये विनायकदादा शिंदे नाहीत, जम्बो सर नाहीत, नवीन खेळाडूंना कुठेतरी तुम्ही संधी दिली, परंतु या स्पर्धेमध्ये काय सांगाल? काशीनाथ सकपाळ यांची स्पर्धा कुठेही टॉस का बॉस रबर बॉलमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु या स्पर्धेमध्ये आहे. चांगली स्पर्धा आहे काशीनाथदादांची आणि कळामच जंदी कळामच कळमगाव. पहिल्यांदा म्हणजे असं टॉस का बॉस रबरमध्ये नसतंच, तरी पण त्यांनी काहीतरी एक वेगळं करायला बघितलं आणि सकाळपासून बघतो उत्कृष्ट अशी. कदाचित लाईट नव्हती त्यामुळे थोडंसं व्यत्यय आला मध्ये, पण त्यानंतर खूप चांगली अशी टुर्नामेंट. थँक्यू सो मच. आपण जाऊया गावडुशी KCC टीमच्या कॅप्टनकडे. पहिली मॅच तुम्ही जिंकलेली आहे, आता सामना करायचा आहे रुळे टीम बरोबर. बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? नक्कीच आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू, कारण रुळे संघ सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्यात खूप चांगले प्लेयर आहेत, आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. टेनिस बॉलचा हंगामा समाप्त झाला, पावसाळी रबर बॉल चालू झालेला आहे, आणि पावसामध्ये खेळण्याची मजा कशा प्रकारे येते? हे सर्व धडपड बघून मैदानातली जी आहे ती खूप मजा येते आणि खेळायला पण खूप मजा येते. थँक्यू सो मच दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस आपण पाहिला, रुळे वैभव रुळे विरुद्ध गावडुशी KCC, टॉस जिंकलेला आहे रुळे वैभव रुळे या टीमने. टॉस जिंकण्याचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे गावडुशी KCC टीमला. थँक्यू सो मच. जाऊया फॉर्म बॉक्समध्ये, जिथे आवाज आपण ऐकताय
व्हॉइस ऑफ मालदेव पश्चिम महाराष्ट्र उमेश सावंत सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुषारजी जांभळे. खरं तर आज एक प्रामाणिकपणे आपण खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करत असतात. खरं तर आपण आकड्यांचे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने फेरबदल आपल्या माध्यमातून पाहायला मिळतो. जाऊया मॅचकडे जिथे पहिल्या बॉलवरती ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. थोडासा बॉल खाली राहिला असते करेंडला बॉल सिंगल मिळतीये. एक सिंगलची मदत आपण पाहतोय. मोठा फटका खेळायला गेले होते परंतु यार बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. या धावा 75 धावा जमवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला लीड करावं लागेल. तशा पद्धतीचे फटके महत्वाचं आहे. ओ हो हो कमालीचा बॉल. नियंत्रण नव्हतं, फोकस नव्हतं, नजर नव्हती. नजर हटी त्या दुर्घटना घटी. इथे मात्र हॅलो डॉट बॉलची सांगता झाली होती परंतु हवाई मेल हवाई मध्ये एलिव्हेशन नाहीये. चार क्षेत्रच्या बॉलच्या पाठीमागे चौरंग आखला होता. बॉल मात्र टप्पी टप्पा खाला आणि तिथून मात्र दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. दोन धावेच्या मैत्रीनं धावा झाल्या. स्कोरकार्ड वरती धावांसाठी धावाधाव करावा लागेल या मॅच मध्ये. आणि मोठ्या फटक्यांची आता आवश्यकता आहे. आणि कोणता फलंदाज ही मॅच कंप्लीट करू शकतो. बॉलर तयार होतोय बॉल उडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल झाला छतावरती. सिंगल मिळतीये. बॉल आहेत बाकी ती आता 13-13 मध्ये 70 धावांची आवश्यकता बॅटिंग साठी. रुपये ऋषीला आपण पाहतोय सध्या धावा झाले स्कोरकार्ड वरती. आडव्या बॅटने खेळलाय परंतु फरक पडणार नाही सोना टीमला कारण का त्या क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. तिथे मात्र एक सिंगल मिळतीये. सिंगलची मदत आपण पाहतोय धावा झाल्या स्कोरकार्ड वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6-0 गडी बाद. आता 12 बॉल 69 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. कदाचित आतापर्यंत एकतर्फी आपल्याला लढती पाहायला जरूर मिळतीये परंतु एखाद्या फलंदाजाला दोन हात करावे लागतील या मॅच मध्ये फाईट करायचे असेल तर थोडस मुश्किल आहे, थोडस नामुमकिन आहे. कारण का धावा झाले त्या 74 धावा मोठं पहाड मी म्हणेन उभं केलं या मॅच मध्ये. खास करून सोना टीमनं जबरदस्त बॅटिंग केली सुरेश सकपाळने परंतु इथून पुढे आता मांगर टीम कशा पद्धतीनं कम बॅक करेल. चला बॉल द्यायचा आहे. पंचांची मागणी येते की बॉल द्या. 6 धावा स्कोरकार्ड वरती. प्रत्येक बॉल वरती दोन्ही फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. खरं तर चुकी केली केली होती मागच्या मॅच मध्ये सेकंड ओव्हरला कार्तिकने आणि तीच कुठेतरी ही चुकी साहिल जाधवने चुकी केली होती. आणि खरं तर ही चुकी मागा ठरली मी म्हणेन मांगर टीमला. कारण का त्या षटकामध्ये फुलटॉस बॉल पाहायला मिळेल त्याच्यामध्ये नो देखील पाहिले डॉट पाहिले आणि तिथून मात्र धाबा उभारल्या गेल्या. धाबा आतापर्यंत 12 बॉल नंतरची एक बिगिट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण का गावडूश आणि टीम रुळी संघ असणार आहेत. कारण का एक एक मॅच ते जिंकलेत आणि दुसऱ्या फेरीसाठी हे देखील दोन संघ तयार आहेत. 12 बॉल 69 धावांची आवश्यकता. बॉलर तयार होतोय. बॉलर आलाय नेक्स्ट ओव्हरसाठी. पटवार केलाय विचार आलाय तो व्हाईट बॉल. सुरुवात मी म्हणेन खरं तर डॅमेज झाली आहे गोलंदाज करण यांच्या मार्फत. करण आपण पाहतोय पहिला बॉल व्हाईट अधिक घुसले चावतोय. ओ हो पटवार केलाय परंतु एक सिंगल मिळते विषय नाहीये. तिथून मात्र एकच सिंगल मिळेल. शोध घेतला जातोय मोठ्या स्ट्रोकचा परंतु स्ट्रोक येत नाहीयेत. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कारण का खरं तर आयोजकांना साथ द्या. खरं तर ज्या पद्धतीने आपण इतकं आयोजन छानस करतो आणि खरोखर आयोजकांना साथ द्या. आपण स्पर्धा योग्य त्या वेळी समाप्त झाल्या पाहिजेत कारण का खरं तर लाईट नव्हती आणि त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला स्पर्धेला. प्रत्येकाचं मार्गदर्शन प्रत्येक हव्यावं असं वाटतं प्रत्येक कला. परंतु ही स्पर्धा आपण पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने आपण टाउन द ग्राउंड बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने हवाई मेल मिळाला त्या 6-6-6 ठोकलेला हा दमदार दुसऱ्या इनिंग मधला पहिला षटकार रुपेशच्या बॅट मधनं. सर्वांनी कोऑपरेट करा थोडी घाई करा जास्त वेळ घेऊ नका खेळाडूंनी.
षटकार आलाय, अशा षटकारांची मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मांगर टीमला एक तर आलाय, एक आलाय. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल, कारण का 10 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 14 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक आपण पाहतोय, सध्या करंटला आपण पाहतोय एक षटकार. टॅप शॉट खेळलाय, सिंगल मिळतीय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल रिझर्व ट्रॅव्हल झालाय आणि तिथून मात्र 2 धावा दोन्ही बॅटर संपन्न करत असताना 75 धावा आजचा उच्चांक गाठलाय खरं तर सोना टीमनं, आणि त्यांना पार करण्याचा प्रयत्न सध्या सातत्यपूर्वक केला जातोय. 2 धावा इथे, 16 धावा स्कोर कार्ड वरती. 9 बॉल 59 धावांची आवश्यकता. इक्वेशन आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, हवाई हल्ला केलाय, बॉल थांबलाय पाण्यामध्ये, पण या सीमा रेषा ही ओलांडली आहे आणि तिथून मिळाल्या त्या 4. तो मॅच मध्ये खर तर मजा नाहीये, मॅच मधला रस निघून गेलाय. जशी हवी तशी फाईट होत नाहीये, कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या त्या 6 धावा. बॉलर तयार होतोय सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अति वेगानं आपण बॉल ट्रॅव्हल केलाय आणि तिथून मात्र टॉट बॉलची सांगता होतीये. आता शक्य नाहीये, फक्त अशक्य आहे. 7 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता. हे स्ट्रोक जरूर आलाय, बाहेर गेलाय. लंगॉन डोक्याच्या वरनं बॉल स्लाइस केला असं वाटलं, कदाचित कॅच होईल, परंतु पाहत राहिला तो क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्याच्या वरून निघालेला हा सुसाट षटकार. 6 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. हे स्ट्रोक येणार आहे ते पराभवाचं अंतर तुम्ही कमी करू शकता. हे स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, परंतु एकतर्फी लढत, एकतर्फी फाईट. रुपेशने चांगली बॅटिंग केली आहे. 8 बॉल 20 धावांचं योगदान आतापर्यंत. 4 बॉल 4 मध्ये ऋषी खेळतोय. 19 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. त्या 26 धावा एकतर्फी लढत, परंतु क्रिकेट आहे आणि त्याचा खेळ आहे. कधी कुठे कसा कशा पद्धतीनं रंगेल, कशा पद्धतीनं वेळ बदलेल, कशा पद्धतीनं गेम बदलेल सांगू शकत नाहीये. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सचिन आलेत. 10 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. त्या 26 धावा चांगली फाईट, चांगली बॅटिंग. ओहो, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडार मध्ये नाहीये, बॅटच्या टप्प्यामध्ये नाहीये. आला येतो डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आहे डॉट बॉलनं. डॉट बॉलनं सुरुवात होतीये. ओहो, मारलाय, कडक आलाय, आलाय बेधडक आलाय. आणि आणखीन एक येतोय. आता ऋषीची बॅट तडपतीय, हार म्हणायला तयार नाहीये. मोठे स्ट्रोक खेळणार आम्ही आणि याच उद्देशानं हा ठोकलेला दुसऱ्या बॉल वरती केलंय सचिन वरती आक्रमण. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॅटच्या अगदी टप्प्यामध्ये, रडार मध्ये, आणि बॅटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम हा ओकेच होतो आणि तेच केलं. आणि आतापर्यंत जोडल्या गेल्यात त्या 32 धावा. हे स्ट्रोक हवे होते, हे स्ट्रोक हवे होते मांजर टीमला, आणि तोच आतापर्यंत आता प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. विकेटचं कोणतेही सॅक्रिफाईस नाहीये, विकेटच्या शोधामध्ये नाहीयेत. गोलंदाज हे कळत होती मला बॉल काढायचे आहेत, आणि तो प्रयत्न पहिल्या बॉल वरती राहिला होता. थोडस शरीरापासून दूर ठेवलाय ऑफस्टिकच्या बाहेर. एक अतिरिक्त धाव, व्हाइट बॉलची सांगता 33. काय बॅटिंग केली यार पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये देखील दोन्ही फलंदाज तो प्रयत्न करत आहेत. तर रुपेशने चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा त्याच दिसेना त्याच, फक्त बॉल सोडायचे आहेत. परंतु आता मॅच लांबवला जातोय, काही गरज नाही यार, सरळ बॉल टाकायचे आहेत. कारण का 4 बॉल 41 धावांची आवश्यकता. आणि सचिन आपण एक एक्सपिरियन्स खेळाडू, पुन्हा एकदा त्याच दिशेला. हा पण कदाचित गटरे करून आला असेल, काय ना घाबरला की काय समजत नाही. आज गटारी स्पेशल दिवस आहे, मग कधी कधी काहीतरी घेतलं ना की लाईन लेन चुकतेच आपली, पण थोडं घाई करा यार सचिन. 4 बॉल 40ची आवश्यकता. गटारी स्पेशल बॉलर मी म्हणेन. आता लगातारचे 3 बॉल टाकले त्याने व्हाईट. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने केला, ऑन साईडला बॉल टर्न केलाय. सिंगल मिळतीय डीप मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षकाला येत मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक. सिंगल मिळतीय, सिंगलच्या माहितीनं 10 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. त्या 36 धावा
आतापर्यंत आपण पाहतोय उरिये तीन बॉलचा खेळ बॅलन्स आहे, बॅलन्स सगळं तालमेल सगळं बिघडलं गेलाय आणि ज्या गोष्टी झाल्यात त्या गोष्टी सोना टीम कडनं झाल्यात. फलंदाजी पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी देखील पाहायला मिळतीय. सचिन तयार होतोय, डब्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन, बॉलचा टप्पा थोडासा पाठीमागे, बॅटचा वेग, या सर्व काही गोष्टी आपण कंट्रोलिंग पाहायला मिळतात. आणि आतापर्यंत दोन बॉल 39 धावा उभा राहायच्या आहेत. प्रयत्न करायला तुम्ही कमी पडू नका, प्रयत्न करत राहा, जरी हरलात प्रयत्न करत राहा. प्रयत्न केलाय, आणखीन एक रुपयाच्या बॅट मधून आलाय, हवाई मेल, हवाई सफर, षटकार कडक मारलाय यार, कडक मारलाय. हा फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 10 बॉल आणि 26 धाबांचं योगदान दिलंय, तर ऋषी 7 बॉल 11 धाबा, 42 तर गाठल्या गेल्यात. एक बॉल शिल्लक आहे समोरच्या दिशेने, आता द ग्राउंड व्हीसेप मध्ये बॉर्डर लाईन क्रॉस, सेवट गोड केलंय ऋषीने आणि काय बॅटिंग केली. 11 बॉल 30 धाबा या मॅच मध्ये त्याने केल्यात. अडलक बाडलक मी म्हणे, आता कुठेतरी प्रयत्न कमी पडलेत खर तर मांगड टीम कडनं, परंतु नो लॉस असा त्यांनी धावसंख्या उभारली आहे. एकूण त्या 46 धाबा उभारल्या गेल्या 3 षटकांमध्ये. जमवायच्या होत्या 75 धाबा, कुठेतरी प्रयत्न कमी पडले मांगड टीम कडनं, खास करून रुपेशनी चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये.